नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो किंवा ती विकायची असते तेव्हा आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचा सध्याचा सरकारी भाव माहित असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यावर किती मुद्रांक शुल्क लागतो म्हणजे स्टॅम्प ड्युटी किती लागते हेही माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुमची प्रॉपर्टी कुठेही असो शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असो तुमचा फ्लॅट असो फ्लॉट असो ओपन जागा असो जमीन असो किंवा गुंटेवारीवरील घर असो अशा प्रॉपर्टीचं नेमकं व्हॅल्युएशन किती असतं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी मग ती शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो ती जर विकत घेणार असाल किंवा विकायची असेल तर त्याचं सरकारी बाजारमूल्य कसं पाहायचं त्याचबरोबर त्यावर लागणारा मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी कुठे पाहायची यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या त्या चा चा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल आणि तुम्हालाही अगदी सहजरित्या कोणत्याही प्रॉपर्टीचं सध्याचं सरकारी भाव पाहता येईल त्याचबरोबर त्यावर लागणारा स्टॅम्प ड्युटीही पाहता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुम्हाला सर्च न करता सर्वप्रथम पाहता येईल सर्वप्रथम आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही लिंक तुम्ही डायरेक्ट ब्राउझरमध्ये टाकून टाईप करून ओपन करू शकता किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा ॲटोमॅटिक ही वेबपेज तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसेल या वेब पेजवर आपल्याला सध्या महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय आणि त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांची नावे दिसत आहेत इथूनच आपण आता आपल्या प्रॉपर्टीचे दर सरकारी दर पाहू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला एका शहरी भागातील प्रॉपर्टीचा दर पाहून दाखवणार आहे त्यानंतर आपण ग्रामीण भागातील एका प्रॉपर्टीचा दर पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी किती लागते ते कसं पाहायचं हे सांगणार आहे सर्वप्रथम एका शहरी भागातील प्रॉपर्टीचा आपण दर पाहूया तर इथे जिल्हे दिलेले आहेत त्यापैकी एका जिल्ह्यावर आपण क्लिक करायचं आहे त्या जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि ॲटोमॅटिक सिलेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये त्या जिल्ह्याचं नाव आलेलं दिसेल सिलेक्ट तालुकामध्ये आपण त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील प्रॉपर्टीचा दर पाहतोय तो तालुका निवडा आणि त्यानंतर त्यानुसार तिथलं गावही आपल्याला आता निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर ॲटोमॅटिक तिथंच खाली आपल्याला एक चार्ट आलेला दिसेल आणि त्या चार्ट मध्ये सर्व जमिनीच्या प्रत्येक प्रकारच्या जमिनीचा दर पाहायला मिळतो आणि तो दर आहे चौरस मीटरनुसार म्हणजेच बघा रहिवासी भागातील पन्नास मीटर रस्त्यालगतची जमीन असेल आणि ती जमीन खोली जमीन असेल तर तीन हजार सातशे तीस रुपये प्रति चौरस मीटर इतका दर आहे निवासी सदनिका असेल तर पंचवीस हजार आठशे तीस रुपये इतका चौरस मीटर दर आहे त्यानंतर ऑफिस असेल तर, तर एकोणतीस हजार सातशे प्रति चौरस मीटर इतका दर आहे आणि दुकाने असतील तर पस्तीस हजार सहाशे चाळीस रुपये प्रति चौरस मीटर इतका दर आहे आता जर तुम्हाला डायरेक्ट सर्वे नंबर माहीत असेल तर तुम्हाला इथे सर्च बाय सर्वे नंबर असा ऑप्शन मिळतो आहे त्या सर्वे नंबरवर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर एंटर सर्वे नंबर असा एक ऑप्शन मिळेल तिथे फक्त सर्वे नंबर टाकायचा आहे आणि या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे सरच्या बटनवर क्लिक केल्यानंतर फक्त त्या सर्वे नंबर रिलेटेडचाच चा एक चार्ट आलेला दिसेल आणि इथे बघा ही खुली जमीन आहे तीनशे वीस रुपये प्रति चौरस मीटर असा या जमिनीचा सध्याचा सरकारी दर आहे तर अशा पद्धतीने आपण शहरी भागातील एका जमिनीच्या प्रॉपर्टीचे दर पाहू शकतो आता इथेच जर आपल्याला ग्रामीण भागातील प्रॉपर्टीचा दर पाहायचा असेल तर सेम पहिल्या पद्धतीनुसार आपल्याला त्या जिल्ह्यावर क्लिक करायचं आहे जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला जिल्हा आलेला दिसेल सिलेक्ट तालुकामध्ये आपल्या प्रॉपर्टी जिथे आहे तो तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर आपले असलेलं गाव ज्या गावात आपली प्रॉपर्टी आहे ते गाव आपल्याला निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर ॲटोमॅटिक खाली आपल्याला एक चार्ट आलेला दिसेल आणि त्या चार्टमध्ये प्रत्येक टाईपच्या जमिनीचा सरकारी दर सध्याचा पाहायला मिळेल जिरायत शेतजमीन जिरायत शेत जमीन इथे दाखवलेल्या आहेत प्रत्येक टाईपच्या आणि जिरायत शेत जमिनीचा या भागात तीन लाख तेवीस हजार पाचशे कमीत कमी आणि जास्तीत जास्त चार लाख चौऱ्याहत्तर हजार इतका दर आहे जिरायत शेत जमिनीचा आणि हा दर हा प्रति हेक्टर पाहायला मिळतो तिथे शहरी भागात आपण प्रति चौरस मीटर पाहिला होता आणि इथे प्रति हेक्टर असा दर पाहायला मिळतो त्याचबरोबर बिनशेती जमीन भूखंड याचा दर आठशे पन्नास रुपये प्रति हेक्टर या चार्टच्याच खाली एक दोन तीन असे आकडे दोन नंबरवर क्लिक करा या चार्टच्या दोन नंबरला तुम्ही चाल दोन नंबरवर अजून काही टाईपच्या जमिनी आपल्याला दिसतील हायवेवरील जमीन असेल तर नऊशे वीस रुपये प्रति हेक्टर गावठाणातील मिळकते असतील तर एक हजार रुपये प्रति हेक्टर ऊस शेती असेल तर नऊ लाख सत्तेचाळीस हजार पाचशे प्रति हेक्टर फुलबाग असेल तर नऊ लाख अडतीस हजार प्रति हेक्टर इतका दर इथे आहे तर अशा पद्धतीने आपण शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील जमिनीचा सध्याचा सरकारी दर पाहू शकतो आता ह्याच जमिनीवर लागणारा मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी किती लागते खरेदी किंवा विक्रीच्या टायमाला हे जर आपल्याला पाहायचं असेल तर यापैकी फक्त तुम्ही आता काय करा की एक अमाऊंट लक्षात ठेवायचे आपल्याला की याच अमाऊंटवर आपल्याला किती स्टॅम्प ड्युटी लागणार आहे मुद्रांक शुल्क लागणार आहे आपण हे पाहूया मुद्रांक शुल्क पाहण्यासाठी आपल्याला या वेबपेजवर यायचं आहे या वेबपेजची लिंक इथे स्क्रीनवर दिसत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे डायरेक्ट क्लिक करा हे वेबपेज ओपन होईल किंवा स्क्रीनवरील हा ॲड्रेस तुम्ही डायरेक्ट टाईप करा ब्राऊझरवर आणि ही वेबपेज ओपन करा ही वेबपेज ओपन झाल्यानंतर इथे सेल डीड असा पहिलाच ऑप्शन दिसतो या सेल डीडवर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन नवीन पेज ओपन होईल आणि इथे मुन्सिपल कॉर्पोरेशन मुन्सिपल काउन्सिल अशा ऑप्शन दिसतील आणि शेवटचा ऑप्शन आहे ग्रामपंचायत आता आपण शेवटला ग्रामीण भागातील जमीन पाहिली होती म्हणून आपण इथे ग्रामपंचायतीवर क्लिक करूया ग्रामपंचायतवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे दुसरा ऑप्शन दिसतोय आउट ऑफ इन्फ्लुएन्शियल झोन ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या जमिनीचा जो दर पाहिला होता तो जर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि तोच दर मार्केट व्हॅल्यूमध्येही टाकायचा आहे कन्सिडरेशन अमाऊंटमध्ये आपण पाहिलेला दर टाकला त्याचबरोबर मार्केट व्हॅल्यूमध्येही तोच सेम दर टाकला आणि खाली दिलेल्या सबमिट बटनवर आपण क्लिक केलं बघा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन मेसेज आलेला इथे खाली दिसेल ॲज पर आर्टिकल ट्वेंटी फायव्ह बी सी ऑफ महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट सेल डीड प्रॉपर्टी इन द लिमिट्स ऑफ ग्रामपंचायत आउट ऑफ इन्फ्लुएन्स झोन हॅव्हिंग मार्केट व्हॅल्यू नऊ लाख अडतीस हजार अँड कन्सिडरेशन आर एस नऊ लाख अडतीस हजार टोटल स्टॅम्प ड्युटी इन्क्लुडिंग लोकल टॅक्सेस इज आर एस सदतीस हजार पाचशे म्हणजेच तुम्हाला ती फुलबाग नऊ लाख अडतीस हजाराची प्रॉपर्टी जर विकत घ्यायची असेल तर तुम्हाला सदतीस हजार पाचशे रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी विकत घेताना तुम्हाला किती स्टॅम्प ड्युटी लागते हेही तुम्हाला पाहता येईल तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कोणत्याही शहरी ज ग्रामीण भागातील सरकारीचा सध्याचा सरकारी दर कसा पाहायचा आणि त्याच्यावर किती स्टॅम्प ड्युटी लागते ते कसं पाहायचं याबद्दलची माहिती घेतली ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल वाटले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण इथून पुढे येणाऱ्या आपल्या प्रत्येक नॉलेजेबल माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद